नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय सानप बळीराजा प्रोडक्शनमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आज एक शेळी पालकांवरती जसं थंबनेलमध्ये बघितलं की टांगती तलवार आहे, तर खरंच ही टांगती तलवार असल्यासारखं झालेलं आहे. कारण की ज्या व्यक्तींनी हे व्यक्तीमुळं वक्तव्य केलं, हे वक्तव्य खरंच एक डेंजर आहे. आणि जर ते जर मान्य झालं, त्या व्यक्तीच्या जर त्या याच्यामुळे जर मान्य झालं, तर खूप मोठा आघात होईल. हा आघात होण्याचं कारण एकच आहे, ती व्यक्ती म्हणजे माननीय अण्णा हजारेजी. हो, मी त्यांना माननीय म्हणतो आहे, पण आज ज्या गोष्ट पद्धतीने त्यांनी जे हे वक्तव्य केलेलं आहे एका म्हणजे न्यूज चॅनलवरती, त्याचा प्रूफ आहे. प्रूफ पण मी तुम्हाला स्क्रीनवरती म्हणजे तो हे करून देतो, फोटो थोडंसा दाखवून देईल. पण खरंच हे चुकीचं आहे, मला वाटतं हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांचं म्हणजे शेळीपालकांच्या विचार जर केला तर खूप मोठं चुकीचं आहे. ते काय आहे, ते म्हणजे की जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं की मटणाचे भाव कमी करा, कमी न केल्यास मी अमरण उपोषण करेन. मित्रो, हे जर असं जर यांनी जर केलं, अण्णा हजारेंनी जर हे उपोषण केलं आणि जर हे दुर्दैवाने जर त्याला जर ॲक्सेप्ट झालं, दुर्दैवाने सांगतोय मी, हे सुदैव नसेल, हे शेळीपालकांसाठी दुर्दैव असेल. कारण की जर मटणाचे दर कमी झाले तर शेळी हा डायरेक्टली पूर्णपणे 100% असर हा शेळीपालकांवरती होईल. आणि शेळीपालकावरती जर असर झाला तर साहजिक गोष्ट आहे, जो आज बकरा 5-6.5-6 हजाराला विक्री व्हायला, तो 4-4.5 हजारावरती येऊन टेकल. तर मित्र, सरळ सरळ ही म्हणजे याच्यामध्ये अण्णा हजारेंनी कोणत्या हेतूने, कोणत्या दृष्टिकोन ठेवून, त्यांनी कोणता नजरिया त्यांच्या समोर त्यांनी आणला आणि हे वक्तव्य केलं, हे त्यांचं त्यांना माहीत. पण मला एवढं माहीत आहे, जर हे जर झालं तर सरळ सरळ आमच्या सर्व शेतकरी बांधवांवर, शेतकरी शेळीपालकांवरती जे शेळीपालन आज करत आहेत, आणि खास करून जे नवीन शेळीपालन आता सुरू करणार आहे, त्यांचं तर मनोबल तोडणारा हा वक्तव्य आहे अण्णा हजारेंचं. मला असं समजत नाही त्यांनी का वक्तव्य केलं, काय आहे त्यांचं धोरण, काय आहे मला कळत नाही आहे. कारण की पण असं का वक्तव्य करतायत ते मला तेही कळालं नाही. कारण की एवढं मोठं बोलणं म्हणजे कसं, मला ते समजू नाही राहिलं की यांनी कोण्या अँगलवरती, कोण्या बेसवरती, आणि मटणाचे भाव कमी करा म्हणजे असं काय आहे. ते का सोन्याच्या भावामध्ये गेलं आहे का मटण? 500-480-500 रुपये किलो असेल, मान्य आहे त्यांच्याकडे काय भाव आहे मला माहीत नाही आहे. पण तो सरळ सरळ एका शेतकऱ्याला त्याचं बेनिफिट मिळतं, ह्या कारणामुळे शेळीपालकांचा एक दृष्टिकोन वाढलेला आहे. शेळीपालन एक चांगलं करत आहे, शेतकऱ्यांना 2 पैसे शिल्लक मिळत आहेत. तर याच्यामध्ये अण्णा हजारेंचं का पोट दुखतं आहे मला ते कळत नाही आहे. कारण की सरळ मला तेच म्हणावं लागेल ना, यांचं पोट दुखण्याचं कारण मला ते कळत नाही की काय प्रॉब्लेम काय आहे यांचं, मला ते समजत नाही आहे. कारण की यांनी कोण्या बेसिसवर हे वक्तव्य केलं तेही मला माझ्या कळत नाही आहे. कारण की अमरण काळी याच्यामध्ये म्हणजे खूप मोठं षडयंत्र आहे, मटणाचे भाव वाढवण्यामध्ये षडयंत्र आहे. कोणाचं षडयंत्र आहे ते काही सांगितलेलं नाही. म्हणजे हे सगळं असं अंदाधुंद बोलणं म्हणजे माहीत नाही काय आहे. मी त्यांच्या अगेन्स्ट नाही आहे, मी त्यांच्या विरोधात नाही आहे, मला काही त्यांच्याविषयी काही वैयक्तिक काही माझं वाद नाही आहे, मला काही त्यांच्याशी घेणं देणं नाही आहे. पण जेव्हा कोणीही असो जो शेतकऱ्यांविषयी किंवा शेतीपूरक व्यवसायाच्या कुठेतरी कळत न कळत अगेन्स्ट बोलतोय, तर त्यावेळेस मला मी बोलणार. कारण की कसं आहे ना मित्रो, जो मातीत काम करायचं म्हणलं ना, की जो मातीत काम करतो आणि त्याला आणखीन मातीत घालायचं काम जर कोणी करत असेल तर दुखतंय. तर हे असंच झालेलं आहे. तर मला वाटतं की कारण की ही टांगती तलवार शेतकऱ्यावर आता शेळीपालकांवरती आलेली आहे. अण्णा हजारे नावाची ही टांगती तलवार ही कधी वार करेल काही माहीत नाही. तर एकच अपेक्षा आहे, मला तरी वाटतं की सर्व शेळीपालकांनी एकजूट होऊन अण्णा हजारेंच्या याच्यामध्ये याच्या अगेन्स्ट जावं प्रत्येक शेळीपालकांनी. कारण की हे जर भाव मटणाचे दर जर कमी झाले तर सरळ सरळ मटण जर म्हटलं तर बोकड, शेळी बोकड हेच आहे. याच्यामध्ये काही दुसरं मटण जास्त विक्री होत नाही महाराष्ट्रामध्ये. आणि जर असं झालं तर साहजिक गोष्ट आहे की याच्यामध्ये परत एकदा शेळीपालक भरडला जाणार. आणि आता जर मित्रो जर हे जर झालं आणि जर शेळीपालकांचा जर याच्यामध्ये जर हे झालं, जे नवीन शेळीपालक यांचं मनोबल इतकं खचलना, म्हणजे कुठेतरी आता शेतकरी हळूहळू प्रगतीकडे जायचं सुरुवात करतो आहे शेळीपालनाला धरून किंवा त्याच्या व्यतिरिक्त काय अगेन्स्ट करून, तर याच्यामध्ये जर असे कुणी जर उठल आणि असं जर काहीतरी वक्तव्य करेल आणि नवीन शेळीपालकांचं मनोबल तोडल, तर मला वाटतं खरंच हे महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे. अशी लोकं ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. हो,
महाराष्ट्राचं दुर्दैवच आहे, असे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये आहे जे शेतकऱ्यांचं मनोबल तोडायचं काम करतात. कळत नाही का ते होईल का नाही होईल, त्यांचं आमरण उपोषण होईल की नाही होईल मला माहीत नाही, ते आंदोलन करेल की नाही करेल मला तेही माहीत नाही. पण आज जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे काही कारण वेळेसाठी का होईना, पण शेतकऱ्या जे जे शेळीपालक टी व्ही समोर ते चालू असताना ज्यांनी बघितलेलं असं त्यांचं तरी मनोबल तेवढ्या वेळेसाठी का होईना, मनोबल तुटलंच असेल. मग का असं करायचं? तुम्हाला तुम्ही सांगता की माझा देश पुढे गेला पाहिजे, माझा महाराष्ट्र हा पुढे गेला पाहिजे, देशामधून सगळ्यांच्या हातात पैसा आला पाहिजे, आणि पैसा येत ज्या गोष्टीतून शेतकऱ्यांच्या हातात कुठेतरी पैसा येतोय ते साधारणाला तुम्ही त्याला आणखीन त्याला तुम्ही दाबताय खाली, तर कसा पैसा येणार? म्हणजे याच्यावरती सुद्धा अण्णा हजारेने एकदा विचार करायला पाहिजेत की काय आपण बोलतोय आणि कोणी नाही बोलतोय. मी काय त्यांच्या एवढा मोठा विचारवंत नाही आहे मित्रांनो, मी विचारवंत नाही आहे, मी काही नाही, मला फक्त जे मातून वाटतं जे माझ्या मनापासून मला वाटतं ते मी फक्त तुमच्यासमोर बोलतो आहे बस. मला याच्यावर मला त्यांच्या अगेन्स्ट नाही आहे, मी तेच सांगतो की मी त्यांच्या विरोधात नाही आहे, मला त्यांचं वैयक्तिक माझा त्यांचा काही वाद पण नाही आहे आणि मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही. ते का माणूस काय करतो आहे काय नाही मला माहीत नाही, पण शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जर बोलत असेल, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर ते जर चुकीचं असेल, शेतकऱ्यांच्या हिताचं नसेल, तर मग मला मी तिथे बोलणार, माझं प्रतिक्रिया माझं वक्तव्य मी देणार, माझं जे साधन आहे माझं सोशल मीडिया जे साधन आहे त्या साधनाच्या पद्धतीने मी तरी ते मी माझं मी करत राहणार, मी देणार, कारण की त्याच्याशिवाय मला पर्याय नाही, माझ्याकडे दुसरं हे नाही आहे, चॉईस नाही आहे. तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मला सोशल मीडियाचा मी वापर करतोच आहे, सोशल मीडियांचा फायदा मी घेणारच आहे, कारण की आणि तुम सर्वांना अधिकार आहे. मी तरी सांगतो की प्रत्येक शेळीपालकांनी फेसबुक आय डी जे काही असेल, आपलं फेसबुक आय डी असेल, तुमचं यूट्यूब असेल तर यूट्यूब असेल, प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे, कारण माझं स्वतःचं शेळीपालन नाही आहे मित्र. मी अजूनही सांगतो, खूप लोक मला सांगतात की सर तुमचं शेळीपालन, मला बकऱ्या घ्यायचं आहे तुमच्या शेळ्या, मला रेट सांगा. मी माझं शेळीपालन नाही आहे, मी फक्त चॅनल चालवतो मित्र. शेळीपालकांसाठी असेल, प्रत्येक शेतीपूरक व्यवसायासाठी आपलं चॅनल चालू राहणार आहे, फक्त शेळीपालनासाठीच नाही. आत्तापर्यंत शेळीपालनाचे व्हिडिओ आले, याच्या व्यतिरिक्त दुसरे व्हिडिओ आपण टाकले नाही, ती गोष्ट वेगळी आहे, पण शेळीपालना बरोबर पूर्ण शेतीपूरक व्यवसायाचे व्हिडिओज आता मी याच्यामध्ये आपले येत राहणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हे काम तर तुम्ही हे होणारच आहे. तर एकच फक्त मला एकच सांगायचं आहे की अण्णा हजारेने जी गोष्ट जे वक्तव्य केलं ते वक्तव्य खरंच साफ चुकीचं आहे, आणि हे प्रत्येक शेळीपालकालाच मनोबल ढासाळणाऱ्या वक्तव्य होतं. तर मला तरी वाटतं की अण्णा हजारेने असे बेवाल वक्तव्य करू नये आणि आमच्या शेतकऱ्यांचं मनोबल तोडू नये, बस एवढीच अपेक्षा करतो. धन्यवाद.